काही शरीरस्थिती केले की नाही, तुम्ही अगदी छान केलं माझ्याबरोबर. आता आपण पोटावर झोपून काही शरीरस्थिती करणार आहोत. पोटावर झोपून म्हणजे लेईंग ऑन द स्टमक. स्टमक म्हणजे काय? पोट. एकदम बरोबर ओळखलं तुम्ही. तर आपण आता लेईंग ऑन द स्टमक अशा काही शरीरस्थिती करणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा पोटावर झोपायचे. आणि आता आपण पहिली स्थिती करणार आहोत लाईक अ कोबरा. कोबरा म्हणजे नाग. नागाच्या फड्यासारखं आपल्याला शरीरस्थिती करायची आहे. तर पहिल्यांदा पोट पोटाजवळ हात घ्या आणि आपलं शरीर समोरच पूर्ण उचला. याला म्हणतो लाईक अ कोबरा. आता हळूहळू खाली या. आणि आता आपण पहिली दुसरी शरीरस्थिती करणार आहोत लाईक अ क्रोकोडाईल. क्रोकोडाईल करण्यासाठी आपण दोन्ही हात असे जुळवायचे आणि त्याच्यावर आपली हनुमती ठेवायची. तर याला म्हणतात लाईक अ क्रोकोडाईल, मगरी सारखी शरीरस्थिती. आता आपण पर्वतासारखी शरीरस्थिती करणार आहोत. त्याला म्हणतात लाईक अ माउंटन. तर त्यासाठी आपण पूर्ण आपले पाय उचलायचे आणि पर्वतासारखं व्हायचं म्हणजे लाईक अ माउंटन. आता हळूहळू पहिल्यासारखं बसा. बघा आपण पोटावर झोपून सुद्धा शरीरस्थिती एकदम सुंदर केला. आता आपण उभे राहून काही शरीरस्थिती करणार आहोत. मुलांना बघा, आता आपण पाठीवर झोपून क्रिया केली की नाही, आहे की नाही? वेगवेगळ्या शरीर स्थिती आपण केल्या बरोबर, आणि तुम्ही छान केल्या. आता काय करायचं आपल्याला? विविध शरीर स्थितीमध्ये म्हणजेच व्हेरियस बॉडी पोझिशन्स मध्ये पोटावर झोपून काही क्रिया करायच्या आहेत, म्हणजेच लेईंग ऑन द स्टमक. स्टमक म्हणजे काय? दाखव बरं, स्टमक कुठे आहे तुमचा? वा, व्हेरी गुड. आता आपल्याला लेईंग ऑन द स्टमक म्हणजे पोटावर झोपून. तर चला पोटावर झोपा. ती छान, व्हेरी गुड. आता काय करा? लाईक अ कोबरा, नागासारखी ऍक्शन करायची आहे आपल्याला. चला नागासारखी ऍक्शन करा. हात थोडेसे पोटाजवळ घ्या. नाक कसा फडा काढतो की नाही? व्हेरी गुड, खूप सुंदर केलं बरं का. लाईक अ कोबरा, छान सुंदर. आता मगरीसारखं शांत पडायचंय. मग अशी कसं पडला होता? हनुवटी टेकून तस हनुवटी. व्हेरी गुड. लाईक अ क्रोकोडाईल काय म्हणायचं? क्रोकोडाईल, मगरीसारखं. मगर कशी शांत पडते, हलत नाही काही नाही, बरोबर. आता आपल्याला पर्वतासारखं व्हायचंय. करून दाखवा बरं. लाईक अ माउंटन. पर्वत कसा उंच असतो? डोंगर. हा, खूपच सुंदर. लाईक अ माउंटन म्हणजे पर्वतासारखं. बघा छान केलं बरं का, खूप छान.